स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय, तरुण पिढीसाठी स्वातंत्र्याचा अर्थ नेमका काय, जाणून घेऊयात नव्या दमाच्या नव्या पिढीकडून. प्रत्येक मुलांना शिक्षणाचा समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे, मुलांना समान वागणूक मिळाली पाहिजे. आपल्याला जिथे शिक्षण घेता येईल तिकडे घेता येतं, किंवा आपल्याला देशात जे काय कुठेही फिरायचं असेल किंवा राहायचं असेल तर तिकडे जाता येतं आपल्याला. सो ते स्वातंत्र्य असतं. प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडी असतात, आपल्या आवडीनिवडीनुसार आपण काही डिसिजन्स घेऊ शकतो आयुष्यामध्ये. जरुरी नाही की कास्टिझम असायला हवं, ऑर एल्स एज्युकेशनल डिसिजन्स, हे म्हणजे स्वातंत्र्य. वैचारिक स्वातंत्र्य ॲक्च्युली प्रत्येकालाच असतं, पण स्वतःचे जे मनाचे चालतं ते आपण थॉट्स दुसऱ्यांसमोर मांडू शकतो, किंवा आपण जे किंवा आपल्यावर काही काही गोष्टी लादल्या जातात तर त्या लादल्यालाच गेल्या पाहिजेत. मग आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागता आलं पाहिजे. आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील किंवा आपल्याला जे करावं असं वाटेल ते करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य असायला पाहिजे. म्हणजे आपली स्वप्न पूर्ण करणं, किंवा आमच्या केसमध्ये आमचा अभ्यास पूर्ण करणं, आयुष्यात काहीतरी करून दाखवणं, आमचं करिअर घडवणं, हे जे आम्हाला करायला सूट मिळते त्याला स्वातंत्र्य असं. माझ्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे जिथे एक माणसाला त्याच्या इच्छा म्हणजे त्याची इच्छा किंवा त्याचं काही जे काही असेल त्याला करण्याची इच्छा, जे काही म्हणजे त्याची काही चॉईस जे असेल तर तो फ्रीली मांडू शकतो आणि फ्रीली करू शकतो. स्वातंत्र्य म्हणजे जेव्हा आपले विचार आपल्याला लोकांसमोर मांडता येतील. तर कोल्हापुरातल्या लोकांनी काय व्यक्त केल्यात भावना ऐकूयात त्यांच्या तोंडून. ज्या क्रांतिकारांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यांना आपण एक दिवस तिथे अभिवादन करतोय. देशाला साधारण स्वातंत्र्य मिळूनही आपला अजूनही देश आरक्षणामुळे पारतंत्र्यात आहे असं मला तरी वाटतं. युवकांनी सर्वांनी आपल्या मिळून एकत्र आपल्या देशापुढे जे आलेले प्रॉब्लेम आहेत, जसे की गरिबी, जातीवाद, धर्मवाद, हे सगळं जे एकत्र सोडून सर्वांनी मिळून आपण सर्वांनी एक प्रतिज्ञा करावी पाहिजे आणि आपल्या देशाला जेवढं शक्य होईल तेवढंच म्हणजे पुढे नेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आर्थिक दरी आजच्या समाजात खूप वाढलेली आहे, ती मिटायला पाहिजे, यासाठी युवकांनी पुढे येणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपण सगळे एकत्र असायचो. खरं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्यात कास्ट डिस्क्रिमिनेशन चालू झालं, तर हे सगळं थोडं कमी व्हायला पाहिजे. प्रत्येकाला आपापल्या मर्जीनं जगायला मिळतंय, फक्त जी आता देशाची जी आता अवस्था आहे अशी अजून ह्याच्यापेक्षा वाईट होता का नाही, हा याच्यातून देशानं सुधारलं पाहिजे, जनतेनं सुधारलं पाहिजे, आपण सुधारलो तरच देश सुधारेल. स्वातंत्र्याबद्दलची रत्नागिरीकरांची व्याख्या काय आहे ऐकूयात. एक NCC कॅडेट असल्यामुळे जी देशभक्ती आम्ही आपल्या देशासाठी सन्मानित करतो, देशासाठी प्रणामित करतो, तर ती भावना प्रत्येकाने जोपासली गेली पाहिजे आणि स्वातंत्र्य जे मिळालं आहे आपल्याला तर ते टिकवलं गेलं पाहिजे. ज्या लोकांमुळे आपला देश स्वतंत्र झाला आणि येणाऱ्या पिढीसाठी आपल्याकडून काहीतरी होईल देशासाठी असं आपण काहीतरी केलं पाहिजे. स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी काय केलंय तसं आपल्यासुद्धा काय करता येईल. आता आपल्या देश ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीतून आपल्या देशाला जर स्वातंत्र्य अजून हवं असेल, म्हणजे जसं भ्रष्टाचार वगैरे आहे त्यातून स्वातंत्र्य मिळायचं असेल तर आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे.